Hello students, Standard 6 Mathematics Chapter Percentage. आज अपन percentage हे प्रकरण शिकणार आहोत. मित्रांनो, percentage हा शब्द अपन percent हा शॉर्ट मध्ये वापरतो. मराठी मध्ये अपन त्याला टक्के असे म्हणतो. उदाहरणार्थ अपन धरण 85% भरला आहे, म्हणजे 85% भरला आहे. मला 10वीला गेल्या वर्षी 90% मार्क मिळाले, काही जण म्हणते मला 100% मार्क मिळाले, किंवा आपल्या मोबाईलची बॅटरी जी असते ही 10% राहिलेली आहे, 20% राहिलेली आहे, 40% राहिलेली आहे, असे आपण पाहतो. या सगळ्याला आपण काय म्हणतो, परसेंटेज असे म्हणतो. आणि परसेंटेज लिहिण्यासाठी हा सिंबल वापरतो. या सिंबलच्या मागे जर मी तो अंक दिला तर याचं वाचन होतं 40%, 40%. आता हे जे 40% आहेत हे 100 पैकी असतात, कारण परसेंटेज सेंट म्हणजे सेंचुरी, सेंचुरी म्हणजे 100 टक्के, नेहमी 100 पैकी असतात. त्यामुळे टक्केवारी काढायची असेल तर 100 ने गुणायचं, आणि टक्केवारी दिली असेल तर 100 ने भागायचं. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. टक्के काढायचे असतील तर 100 ने मल्टिप्लाय करायचे, आणि टक्केवारी दिलेली असेल तुम्हाला आणि संख्या काढायची असेल तर 100 ने भागायचे, डिवाइड करायचे आहे. आता आपण हे परसेंटेज आहे ते फ्रॅक्शन फॉर्म्युला मध्ये मांडूया. परसेंटेज इन फ्रॅक्शन. आता आपल्याला 75% असं जर म्हटलं तर 75% हा टक्केवारी झाली. ही फ्रॅक्शन मध्ये म्हणजे अपूर्णांकामध्ये कशी मांडायची बघा. 75 घ्यायची अंशस्थानी आणि याचा छेद नेहमी किती घ्यायचा, 100 घ्यायचा. प्रत्येक पर्सेंटेज फ्रॅक्शन मध्ये लिहिताना तो पर्सेंटेज अंशस्थानी द्यायचा आणि छेद कायम 100 घ्यायचा. 75/100 याला तुम्ही पुन्हा अतिसंक्षिप्त रूप म्हणजे रेड्यूस फॉर्म लिहू शकताय. दोघांना समान संख्येने भाग घ्यावा. 25 × 75 × 25 × 100 याचं रूपांतर हे देखील होऊ शकतो. आपण दोघांना 25 ने डिवाइड केलेला आहे. आपल्याला 50% म्हणून सांगितलं तर ऍक्च्युअली 50% हे असं येतं. 50% म्हणजे काय, 50/100, दॅट मीन्स 50%. पुन्हा याचं रूपांतर आपण 50/50, 50×100 या फ्रॅक्शनमध्ये करू शकतो. म्हणजेच पर्सेंटेज घेताना पर्सेंटेजचं रूपांतर फ्रॅक्शन मध्ये करत असताना तो पर्सेंटेज पहिला वाटी राहायचा, छेद कायम 100 घ्यायचा. हा तुमचा फ्रॅक्शन फॉर्म झाला पर्सेंटेजचा. परीक्षेला क्वेश्चन येतो, राईट द गिवन पर्सेंटेज इन फ्रॅक्शन फॉर्म. हे पर्सेंटेज आहे आणि याचा फ्रॅक्शन फॉर्म झाला. तुम्ही याला पुन्हा रिड्यूस फॉर्म करू शकताय, अतिसंक्षिप्त रूप देऊ शकताय. समान संख्येने भागलं वरती खाली की अतिसंक्षिप्त रूप येतं. 25 ने आपण भागलेलं आहे, 25 × 75 × 25 × 100. 50% 50/100, 51/50, 52/100 हे याचं झालं पर्सेंटेज इन फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शनचं रूपांतर आपण पर्सेंटेज मध्ये करू. आता या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद किती आहे, 100 आहे. जर तो 100 असेल 100% ते काय असतात, पर्सेंटेज असतात. हा अंश जो आहे न्यूमरेटर हा काय असतो, पर्सेंटेज असतो. आन्सर असेल 35%. सिमिलरली 78% म्हटलं तर ओळखायचं, 78/100 म्हटलं तर छेद 100 आहे, याचा अर्थ तो पर्सेंटेज मध्ये आहे. 78% आपण सरळ करायचं. पण जर छेद 100 नसेल तर मात्र छेद 100 करून घ्यावा लागतो. फॉर एक्झाम्पल 8/10 असं दिलेलं आहे. आता याचं रूपांतर पर्सेंटेजमध्ये करायसाठी आपल्याला छेद किती करून घ्यायला पाहिजे, 100 करून घ्यायला पाहिजे. छेद 100 करून घ्यायसाठी 8/10 याला, याचा छेद 100 व्हायसाठी याला 10 मल्टिप्लाय करायला पाहिजे, कारण गुणाकारण आणि भागाकारणच इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन संबंधी अपूर्णांक मिळतो. छेद 100 व्हायसाठी 90 मिळवायचे नाही तर 10 कोणत्या तरी संख्येने भागायचं किंवा कोणत्या तरी संख्येने गुणायचं. आता 10 गुणल्यावर छेद 100 होतो, म्हणून 10/10 म्हणूया. जर या छेदाला गुणलं तर अंशाला पण गुणावं लागतं. 10×8 = 80, 10×10 = 100. आता छेद 100 झाला म्हणजे वरचे पर्सेंटेज 80%, याचं उत्तर झालं. आणखी एक्झाम्पल बघू एखादं, 3/4. आता याचं रूपांतर आपण पर्सेंटेज मध्ये करणार आहे. छेद 100 पाहिजे आपल्याला. छेद 100 येण्यासाठी त्या 4 आपण 25 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. नुसतं 4 मल्टिप्लाय करून चालत नाही तर 3 पण मल्टिप्लाय करायला पाहिजे. म्हणजे 3/4 त्याच्या अंशाला आणि छेदाला आपण किती मल्टिप्लाय करणार आहोत,
25 ने मल्टीप्लाई केला आहोत हे असं मांडा किंवा असं मांडा म्हणजे अर्थ एकच होतो 25 ने 75 25 ने 100 म्हणजे झाले किती 75% हे वरचे काय झाले परसेंटेज झाले आणखीन एक एग्जांपल पाहू 3/2/5 चं आता याचा छेद 100 करायचा आहे 2/5 ला त्या दोघांना कोणत्या संख्येने मल्टीप्लाई करायचं आहे 5 ला जर आपण 20 ने मल्टीप्लाई केले तर आपला छेद 100 मिळू शकतो याला 20 ने मल्टीप्लाई करा याला पण 20 ने मल्टीप्लाई करा 28 × 2 = 40 20 × 5 = 100 आता छेद 100 झाला म्हणजे हे सगळे परसेंटेज जे परसेंटेज किती आले 40% अशा प्रकारे आपण परसेंटेजचं रूपांतर फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं आणि फ्रॅक्शनचं रूपांतर परसेंटेज मध्ये कसं करायचं याची माहिती घेतली आहे यानंतर आपण वर्ड प्रॉब्लेम जे असतात परसेंटेज वरती ते सोडवणार आहोत आणि ते समजून घेऊन तुम्ही घरी स्वतः प्रॅक्टिस सेट सोडवायचा आहे आता आपण प्रॅक्टिस सेट आपला जो आहे प्रॅक्टिस सेट 36 तो सोडवूया क्वेश्चन पाहू काय आहे शबाना स्कोर्ड 736 मार्क्स